साखर उद्योग संकटात सापडला असून केंद्र सरकारनं तातडीनं पॅकेज जाहीर करण्याची मागणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. साखर उद्योगावर 20 लाख कर्मचाऱ्यांचे कुटुंब अवलंबून आहेत, त्यामुळे सॉफ्ट लोन काढून गाळपाला प्रति क्विंटल 500 रुपयाची मदत केंद्रानं करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच साखर निर्यात करण्यासंदर्भातली भाजपची घोषणा फोल ठरल्याचाही आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. राज्य आणि केंद्र सरकार ह्या साखर उद्योगाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे उदासीन आहे. कुठलेही निर्णय ह्या गेल्या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये साखर उद्योगाकरता झालेला नाही. असा एक गैरसमज होत चाललेला आहे की साखर उद्योग फक्त कारखानदाराचाच आहे. नाही आहे. साखर उद्योग हा विशेषतः देशामधला प्रमुख उद्योग आहे आणि लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान ह्या साखर उद्योगावरती अवलंबून आहे. महाराष्ट्रातल्या सरकारला 3000 कोटीचा रेव्हेन्यू आणि केंद्र सरकारला 2000 कोटीचा रेव्हेन्यू हा उद्योग देतो आहे. तरी परंतु दुर्दैवानं याच्यामध्ये तातडीनं केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. एक स्पेशल पॅकेज ज्याला हे दिलं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.